नमस्कार मित्रांनो गेट थिंग या आयुर्वेदिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो फक्त तीन दिवस हा उपाय करा तुमच्या छातीतील पूर्ण कफ निघून जाईल घशाची खरखर पूर्णपणे थांबून जाईल त्याचप्रमाणे तुम्हाला ताप येणे अशक्तपणा अंगातील दुखणे देखील पूर्णपणे कमी होईल त्या उपायासाठी लागणारे घटक आपल्याला घरच्या घरी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे हा उपाय इतका प्रभावी आहे की आपल्या फुफसाची ताकद यामुळे दुप्पट वाढते फुफसात साचलेला जो कफ आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि ऑक्सिजन लेवल शंभर टक्क्यापर्यंत येते आणि ऑक्सिजन लेवल ज्यांचे शंभर टक्के आहे त्यांना कुठलाही इतर त्रास होत नाही बघा या उपायासाठी लागणारे सर्व घटक आपल्याला घरच्या घरी उपलब्ध होतात यात जो पहिला घटक लागणार आहे ते म्हणजे सुंट पावडर मित्रांनो सुंट पावडर हे आल्याचंच वाळलेलं रूप असून आलं ज्याप्रमाणे छातीतील कफ काढण्यासाठी मदत करतं किंवा उपयोगी असतं त्याचप्रमाणे सुंठ पावडर देखील छातीतील पूर्णपणे कफ काढतं आणि ज्या व्यक्तींना सुंठ मिळत नाही अशांनी आल्याचा रस काढून जरी वापरला तरीही काही हरकत नाही आपल्या प्रत्येकाच्या घरी आले असतात आल्याचा साधारणतः दोन ते तीन चमचे रस काढावा एका बाऊल किंवा वाटीमध्ये घ्या आणि तो आपल्याला या मिश्रणात वापरायचा आहे सुंठ पावडर वापरत असताना साधारणतः पाऊन चमचा प्रमाण महत्वाचं आहे पाऊन चमचा सुंठ पावडर आपल्याला या मिश्रणात घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपल्याला जो पुढचा घटक वापरायचा आहे ते म्हणजे ज्येष्ठ मध पावडर ज्येष्ठ मध पावडर हे देखील बाजारात आणि आयुर्वेदिक मेडिकल किंवा इतरत्र किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होते मित्रांनो ज्येष्ठ मध खोकला कोणताही असू द्या कमी करण्यासाठी काम करतं आणि फुफ्सातील कफ नियंत्रित ठेवून फुफ्फुस स्वच्छ ठेवण्याचं काम हे ज्येष्ठ मध करतं हे बघा ज्येष्ठ मध साधारणतः आपल्याला फक्त पाव चमचा घ्यायचा आहे जर तुम्हाला ज्येष्ठ मध मिळाला आणि ज्येष्ठ मताच्या काड्या देखील मिळाल्या तरी वाटून तुम्ही त्या वापरू शकतात ज्येष्ठ मताच्या काड्या आपण ह्या पाहू शकता याप्रमाणे ज्येष्ठ मधाच्या काड्या आपल्याला बाजारात उपलब्ध होतात या घेऊन याव्या व वाटून याचे पावडर बनवावे व आपल्या उपायासाठी वापरावे या मिश्रणामध्ये आपल्याला जो शेवटचा आणि तिसरा घटक टाकायचा आहे ते म्हणजे लेंढी पिंपळे याला इंग्रजीमध्ये लॉंग पिपर म्हणतात हे किराणा दुकानात सहज मिळते त्याचप्रमाणे आपण अमेझॉनवर ऑनलाईन ऑर्डर करून मागवू शकतात ही वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे चरबी जी आहे ती जाळण्याचं काम हे करते त्याचप्रमाणे खोकला कफ ताप झटपट कमी करते यात अल्कलाईन पेपरीन व लिग्निन्स ऑर्गेनिक ॲसिड्स इत्यादी असतात हे चरबी कमी करतात वजन कमी करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घशात येणारा कफ आणि छतीत होणारा कफ पूर्णपणे काढून टाकण्याचं काम ही लेंडी पिंपळी करते मित्रांनो ही लेंडी पिंपळी आपल्याला साधारणतः वाटून घ्यायची आहे आणि वाटून घेतल्याच्यानंतर फक्त पाव चमचा म्हणजेच चमच्याचा चौथा भाग टाकायचा आहे प्रमाण लक्षात ठेवा सुंठ पावडर पाऊन चमचा त्यानंतर जे आपण लेंडी पिंपळी पावडर पाहणार आहे हे पाव चमचा आणि जे ज्येष्ठ मधाचं पावडर होतं ते देखील पाव चमचा असे तीन घटक आपल्याला एकत्र मिक्स करून वापरायचे आहेत मित्रांनो हा उपाय चालू असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण दूध व दुधाचे कुठलेच पदार्थ खायचे नाही म्हणजे आपण चहामध्ये दूध वापरायचे नाही दही तूप दूध किंवा दुधाचा कुठलाही बनलेला पदार्थ आपल्याला सेवन करायचा नाही आता हे मिश्रण तयार झाले आहे याची वापरण्याची पद्धती समजावून घ्या आपण याला दोन प्रकारे वापरू शकतो एक म्हणजे पाण्याबरोबर आणि दुसरं म्हणजे मधाबरोबर प्रथम पाण्याबरोबर वापरायचं समजून घ्या बघा थोडेसे पाणी घ्या त्या पाण्यामध्ये हे जे पूर्ण मिश्रण आहे ते टाकायचे आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण आपल्याला जेवणानंतर दरवेळी जेव्हा जेव्हा जेवण कराल त्यानंतर घ्यायचे आहे आणि यावरती साधारणतः एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि मधासोबत करण्याची पद्धती अगदी सोपी आहे हे मिश्रण या मिश्रणामध्ये साधारणतः एक किंवा दोन चमचा मध टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून आपण दिवसभरात सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस घेऊ शकतात फक्त ते मिश्रण घेतल्याच्यानंतर त्यावर पाणी घ्यायचं नाही ज्या व्यक्तींना शुगर किंवा डायबिटीजचा त्रास आहे अशा व्यक्तींनी हे मधासोबत न घेता फक्त पाण्यासोबत घ्यावे बघा हे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व व्यक्तींना आपण देऊ शकतो लहान मुलांना प्रमाण अर्धे ठेवा आणि ह्याचा जर वापर तुम्ही सलग सात दिवस केला तर तुमच्या छातीतील कफ पूर्णपणे निघून जातो सर्दी खोकला ताप आणि अंगदुखी पूर्णपणे निघून जाते